अकोला जिल्ह्यातल्या धोतर्डी गावात धक्कादायक हत्याकांड घडलाय. वडिलांनी स्वतःच्या 3 मुलांची हत्या केली आहे. याचं कारण तर आणखी धक्कादायक आहे. शिवानी इंगळे, वय वर्ष अवघ 13. मनोज इंगळे, वय वर्ष अवघ 14. आणि अजय इंगळे, वय वर्ष 16. ही तिघही सख्खी भावंड. त्यांच्या वडिलांनीच त्यांचा खून केला. अकोला जिल्ह्यातल्या धोतर्डी गावातली ही रात्रीची 8:15 घटना. या गावात राहणारा विष्णू इंगळे शेतमजूर. विष्णूनं त्याच्या 2 मुलांना विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला. त्याचा उपयोग होत नाही हे समजल्यावर दोघांनाही शॉक देऊन ठार केलं. तर एकाच्या डोक्यात घरातल्या वरवंट्यानं घाव घालून मारून टाकलं. त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात विष्णू जखमी झालाय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. धरलं दार उघडलं तर ह्या खाली पडलेला होता. खाली पडलेला होता, त्याच्या तो युवा बाजून पडलेला होता. ते गळ्याला फाशी लागली होती. ते मी माझ्या हातानं काढली. माझ्यासोबत 4-5 जण आले. सर्वांना असं अलग केलं. त्याला अलग केलं. मी अंदर गेलो होतो. 3 लेकरं झोपेलो होते. 3 मुलांची हत्या करून विष्णूचा आत्महत्येचा प्रयत्न, याचं कारण प्रचंड धक्कादायक आहे. जादूटोणा आणि करणीच्या भीतीनं हा प्रकार करत असल्याचं विष्णूनं चिठ्ठीत लिहिलंय. विष्णूच्या पत्नीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. तिच्यावर करणी झाली होती आणि आता मुलांवरही करणी होईल या भीतीनं हे करत असल्याचं विष्णूनं चिठ्ठीत लिहिलंय. मर्डरचे ऑफेन्स दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये पुढच्या चौकशी चालू. अंधश्रद्धेबद्दलचे काही नाही आहे. त्यांनी आउट ऑफ फ्रस्ट्रेशन, लाईफमध्ये आउट ऑफ फ्रस्ट्रेशन, त्यांनी असं माझ्या मरण पावल्यानंतर हे त्यांची प्रॉपर्टी जे काय आहे ते गावामध्ये दे असा प्रथमदर्शनी उल्लेख आहे. विष्णूचा मोठा मुलगा अजय हा वडिलांबरोबर शेतमजुरी करायचा, तर मनोज आणि शिवानी यांचं शिक्षण सुरू होतं. अंधश्रद्धेच्या भीतीपायी 4 आयुष्यांची माती झाली. अंधश्रद्धेची मुळं अजूनही किती खोलवर रुजली आहेत याचंच हे धक्कादायक उदाहरण. अकोल्याहून जयेश सागरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.